सुमारे दोन हजार वर्षापूर्वी आपल्या देशात असा एक माणूस होऊन गेला की लिहिल्या ग्रंथामुळे अख्ख्या जगाला हे कळले की हाऊ हो टू कन्वर्ट पिटफॉल्स फॉल्स इन टू लॉन्च पॅड्स हाऊ हो टू मेक राईट असोसिएशन्स द इम्पॉर्टन्स ऑफ थॉट बिफोर ॲक्शन साम दाम दंड भेद म्हणजे काय अँड डॉक्युमेंटेशन फॉर फ्युचर जनरेशन्स तो ग्रंथ होता अर्थशास्त्र आणि त्या लेखक होता आर चाणक्य तर आता आपण चाणक्याच्या आवडत्या विषयाची म्हणजेच स्ट्रॅटेजीची काही प्रेझेंटेशन्स पाहूयात uh, मी इन्स्ट्रॉन टेक्नॉलॉजीज टीमला स्टेजवर बोलवते गुड आफ्टरनून एव्हरीबडी वी आर फंटास्टिक फोर फ्रॉम इन्स्ट्रॉन टेक्नॉलॉजीज माझ्यासोबत आहे ब्युटीफुल स्नेहा शार्प रोहित फ्रॉम फायनान्स आणि कैवल्य स्लाइड्सवर आणि माझं नाव धनंजय मरेश्वर कोंड नामी काफी है थँक्यू टी एल सी फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी वी आर मेनली वर्किंग इन अ थ्री सेगमेंट्स बिज डिजिटल फॅक्टरी सोल्युशन प्रोसेस किड प्लॅन्ट आणि टेस्ट बेंच सिस्टम डिजिटल फॅक्टरी म्हणजे आपल्याकडे स्वतःचं आय ओ टी प्लॅटफॉर्म आहे प्लॅन्टॉन त्याच्या थ्रू आम्ही एंड टू एंड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचे सोल्युशन्स देतो प्रोसेस किडमध्ये पायलट प्लॅन्ट प्रोवाईड करतो आर एन डी लॅब्स करता आणि टेस्ट बेंचेसमध्ये आम्ही इंडक्शन मोटर मॅन्युफॅक्चरला कंप्लीट सेटअप बनवून देतो वर्ष दोन हजार बावीस कायच नाही आ काय चालणार सध्या सेल्स मध्ये अरे काय चालणार आहे सेल्स म्हटल्यावर खूप सारं प्रेशर तीच ती घिसीपिटी कहाणी मग बाकी फायनान्स काय म्हणतोय फायनान्स काय वेगळे फायनान्स अरे अरे काय चालू आहे आपल्या कंपनीची अवस्था तुम्हाला माहिती आहे आणि काय चालू आहे इथे कर, सर दोन मिनिटं थांबा पाच मिनिटात बोलूया सॉरी सर ऍक्च्युली खरंच आपल्या कंपनीची अवस्था खरंच खूप गंभीर आहे आणि आम्हाला काही अडचणी पण आहेत सर खूप कमी कस्टमर्स कडून लीड मिळत आहेत आणि रेव्हेन्यू पण जनरेट होत नाहीये इनकन्सिस्टंट रेव्हेन्यू आहे हो सर oh, आपण वेगवेगळे वे सॉफ्टवेअर्स वे वे वापरतोय पण तरी पण त्याचा व्यवस्थित असा परिणाम दिसत नाहीये तर त्यामुळे प्रॉब्लेम आता काय करायचं ठीक आहे याचा करता मी टीएलसी सोबत चर्चा करतो आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेतो ओके सर चालेल डन अशा प्रकारे टीएलसी टीएलसी चे मार्गदर्शन घेऊन आता बघूया टीएलसी ने काय उपाय दिले टीम आनंदाची बातमी अरे आपल्याला छान मार्गदर्शन मिळालं आणि स्ट्रॅटेजीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि एक उत्तम कानमंत्र पण आहे काय कानमंत्र दिलाय सांगतो मंत्र छोटा तंत्र सोपे परियशस्वी ठरले ते साधी गोल सा करा ए बी पी चुकता देय तुमचे नक्की असता सुस्तील अनेक मार्ग रे मंत्र छोटा तंत्र सोपे परियशस्वी ठरले ते ग्राहक आपला लक्की ओळखा नेटवर्क वाढवून प्रवास होता करेक्ट

पण नेमकं करायचं काय अरे आपल्याला नेमकं अॅन्युअल बिझनेस प्लॅन करायचं आहे वार्षिक नियोजन त्याच्यामध्ये गोवा आयडेंटिफाय करायचा अरे तो नाही गोल ऑब्जेक्टिव्ह ऍक्शन म्हणजे मधनं सुधारणा करायची आहे गो ग्लोबल म्हणजे व्हॅल्यू पार्टनर आयडेंटीफाय करायची आहे डिजिटल मार्केटिंग स्ट्रॅटेजी रोल आउट करायची आहे ई पी इम्प्लिमेंट करायचं आहे आणि निवडक डिफेन्स चे प्रोजेक्ट पण करायचे आहेत आणि पैशाचं काय अरे तू फायनान्स म्हणून तुला कुठे पैसाच दिसतो का हे फायनान्सला हलक्यात घ्यायचं नाही फायनान्स पण आहे <laughs> फायनान्स तर महत्वाचा आहे पण टीम बिल्डिंग महत्वाची आहे ट्रस्ट एकमेकांमध्ये असेल तर आपण नक्कीच नव्या उंचीवर जाऊ काही महिन्यानंतर परिस्थिती बदलते आणि टीम मध्ये आता कॉन्फिडन्स दिसतोय आणि एकत्रित काम करताय अरे स्नेहा काल तो प्रोसेस किटचा वेबिनार झाला कसा रिस्पॉन्स होता अरे मस्त फंटास्टिक आतापर्यंत आपण पाच वेगवेगळ्या वेग टॉपिक्सवरती वेबिनार केला आहे त्यामध्ये आपल्याला फाईव्ह हंड्रेड प्लस रेजिस्ट्रेशन मिळाले आहेत आणि त्यामुळे लिंकड इन फॉलोअर्स पण वाढले आहेत आणि आपला व्हॅल्यू पार्टनरचा प्रोग्राम पण सक्सेसफुल होताना दिसत आहे पंधरा कोलॅबरेशन झाले आहे त्याच्यामुळे सुद्धा आपले लीड वाढले आहेत आणि डिफेन्सचे जे सिलेक्टिव्ह प्रोजेक्ट आपण केले होते ते पण फायनल माईल स्टोनला पोहोचताना दिसतात आहे आणि सर इनकन्सिस्टंट रेव्हेन्यू सुद्धा आता स्ट्रीमलाईन होताना दिसतोय आपला डोमेस्टिक बिझनेस फिफ्टी नाईन पर्सेंट आणि इंटरनॅशनल फोर्टी वन पर्सेंट झाला आहे बरोबर वर्ष दोन हजार चोवीस टीम काय आहे किवन क्यू टू चे रिझल्ट बघितले का किती मोठा गड्डा आहे अरे सर आपल्याकडे आपल्याला नवीन कस्टमर्स कडून बिझनेस नाही मिळते आणि जो एक्झिस्टिंग कस्टमर कडून पण जो आपण एक्सपेक्ट केलाय तोही एक्झिक्यूट होत नाहीये ऑपरेटिंग काय ती पण तर हो अशा प्रकारे आता आपल्याला प्लॅन चालत नाहीये ना लेट गो फॉर अ प्लॅन बी काय प्लॅन बी काय प्लॅन बी म्हणजे स्वॉट स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी म्हणजे काय अरे एस म्हणजे स्ट्रेंथ बी डब्ल्यू स्� म्हणजे विकनेस ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि टी म्हणजे थ्रेट्स अच्छा आता आता मला सांगा सुख नक्की काय मी कॉम्पिटन्सी बद्दल बोलतोय की कॉम्पिटन्सी का अच्छा त्या आहेत ना आपल्या प्रोसेस नॉलेज ऑडिट चा अप्रोच आणि इंटरनॅशनल प्रेझेन्स पण आहे आणि ऑटोमेशन नॉलेज हो ते पण तर आहेच म्हणजेच आपण जर की कॉम्पिटेन्सी कोर कॉम्पिटन्सी ज्या इव्हॅल्युएट करताय तीच म्हणजे आपली स्ट्रेंथ आहे हो आणि कॉम्पिटन्सी बघूनच तर आप 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 कस्टमर आपल्याला ऑर्डर्स देतात पण तरी पण आपल्याकडे ऑर्डर्स कमी काय नेमकं कुठे अरे त्याच्याकरता आपल्याला कमस्ट कस्टमरला समजणे महत्वाचे आहे त्याची मानसिकता समजणे महत्वाची आहे आणि मानसिकताच्या समोर त्याची नेमकी गरज काय आहे एक्झॅक्ट नीड काय आहे ती पण समजणं गरजेचं आहे कस्टमरची आपल्या कंपनीबद्दलची असली इमेज दॅट इज पीयूव्ही आणि आपली कॉम्पिटन्सी याच्यातली जी गॅप आयडेंटिफाय केली तरच आपण व्यवस्थित स्ट्रॅटेजी बनवू शकू अच्छा याचा सोडचा आणि याचा संबंध काय सांगतो सांगतो मेनली ज्या प्रत्येक बिझनेसला ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेट दो, दोन्ही दोन्ही नेहमीच असतात पण आपल्याला जेव्हा पेस्टल ॲनालिसिस करतो म्हणजे वेगवेगळे व्हेरिएबल्स जे आहे पॉलिटिकल एन्व्हायरमेंटल सोशल इकॉनॉमिकल आणि लिगल याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह म्हणजे जे ऑपॉर्च्युनिटीज आणि निगेटिव्ह म्हणजे थ्रेट्स हे दोन्ही आयडेंटिफाय करता येतात अच्छा म्हणजे जिथे ऑपॉर्च्युनिटीज आणि कोर कॉम्पिटन्सी मॅच होतात ती आपली स्ट्रेंथ झाली परफेक्ट म्हणजेच आपली जिथे गॅप आहे म्हणजे पीयूवी इमेज आणि कॉम्पिटन्सी मधली गॅप ती म्हणजे आपली विकनेस आहेत आणि ज्या पेस्टल अॅनालिसिसमध्ये आपण जे पॉझिटिव्ह पॉईंट काढले आपल्या बिझनेस करता त्या आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आहे आणि जे थ्रेड्स काढले म्हणजे निगेटिव्ह पॉईंट्स काढले अनालिसिसवरनं त्या आपल्या थ्रेड्स आहे आता मला सांगा तुम्हाला स्पोर्ट म्हणजे काय समजलं हो सर स्पोर्ट म्हणजे आपल्या स्ट्रेंथ तर स्ट्रेंथ मध्ये आपलं येतात पायलट प्लांट ओपन कल्चर नंतर आयटी ओ टी इंटिग्रेशन हे आपल्या स्ट्रेंथ आहेत सर बरोबर हो आणि ज्या डिझाईन्स मध्ये आपल्या एरर सॉकर होतात किंवा इन्सफिशियंट आपल्याकडे स्किल पॉवर आहे आणि त्या स्कोप पण क्लिअर नसतो तर आपल्या विकनेसेस झाल्या बरोबर सीओ टू इमिशन डिजिटायझेशन मेक इन इंडिया सारखे इनिशिएटिव्ह या आपल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत येस आणि न्यू प्रोजेक्ट डेव्हलपमेंट साइट डिफेन्स रिलेटेड पर्टिक्युलरली जे जो टाइम लागतो तो झाला किंवा अँटी अँटी इंडिया पॉलिसीज आणि इंटरनॅशनल स्टँडर्ड हे आपले थ्रेट झाले बरोबर आता आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे ज्या या स्पॉट वरन आपण आयडेंटीफाय केला आहे त्या म्हणजे वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये आहे जसं आता आपण म्हणूनच आपण डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्म वरती स्किड प्लांटला प्रमोट करतोय आणि टू एक्स्ट्रॅक्शन आणि रिकव्हरीला लाज अ स्टँडर्ड प्रोडक्ट म्हणून डेव्हलप करतोय अच्छा म्हणून माझ्याकडे कोलॅबरेशन साठी नवनवीन एनडीए येत आहेत तर हो रोहित ती आपली आहे एस टी स्ट्रॅटजी आणि सा, सांगितलं ती आहे आपली एसओ स्ट्रॅटेजी आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपण स्कोप डॉक्युमेंट आता केलं आहे जे आपला वन ऑफ द दीगनेस्ट पॉईंट होता ती म्हणजे आपली डब्ल्यूटी स्ट्रॅटेजी ओके आणि आताच एका मिडल लिस्ट मधून एका कस्टमरनी आपल्याला प्रोसेस किड रिलेटेड एक टेस्टमोनिल ही दिला आहे आणि त्यांनी आपलं कौतुकही केलं आहे स्किड प्लांट वरती पण प्रोसेस काय अरे प्रोसेस तर महत्वाची आहे ते आपण सिपॉक मेथोडॉलॉजीनी बिड नो बीड ऑर्डर ट्रान्सफर आले असे वेगवेगळ्या प्रोसेस स्टँडर्डाईज करतोच की हो आणि म्हणून तर त्याच्यामध्ये कॉस्ट ॲनालिसिस करू करण्याकरते रोहित कडे फॉर्म्स येत आहेत आणि असं केल्याने ऑर्डर्स पण आपल्या इन्क्रीज होतील आणि के ए मीट होतील आणि के ए मीट झाल्याने आपलं अप्रायझल पण होतील येस अप्रायझल ए नवीन नवीन ऑर्डर्स आण बर का हो नक्कीच नक्कीच असं केल्याने आपली टेनेस ग्रोथ पक्की यू यू आणि बागवे सर फॉर दिस अपॉर्च्युनिटी थँक्यू टीम इन्स्टॉन टीम इन्स्टॉन टीम पाठिंबा थांबायचं कारण पुढच्या पर्यंत क्यू ए सेशन होणार आहे फक्त मला तुम्हाला एक विनंती सगळ्यांना करायची तुम्ही पुण्यात आहात किंवा पुणे करा ते विसरून जा बरोबर शेजार चा वाजवतोय का नाही तर मी टाळू असं करू नका <laughs> नॉर्मली आपण अरे हा वाजवतोय का मी मग <laughs> मी वाजवणं असं करू नका सगळ्यांनी जोरात द्या जोरा टायन्स होऊन जाऊ दे गजर आ, टीम इन्स्टॉल नाम तो सुनाई होगा <laughs> तुम्हाला एक प्रश्न आहे की स्वॉट अनालिसिस करणं हे काय म्हणजे तुम्ही लिहिलं सगळ्यांना वाटलं की झालं आता सोपं असतं पण ते करताना तुम्हाला बरेच चॅलेंजेस आले असतील तर असे काही तुम्ही चॅलेंजेस सांगू शकता का हो oh, चॅलेंजेस uh, आले बऱ्यापैकी मेनली ऑपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स यांच्यामध्ये डिफरेन्शिएट करताना थोडंसं जास्त कस लागला आणि आपल्याला माहिती असतं की आपल्या कॉम्पिटन्सी खूप आहे आपण लिहिताना पंधरा वीस लिहितो पण नेमक्या कोर कॉम्पिटन्सी कोणत्या जिथे आपल्याला यश मिळू शकतं ते आयडेंटिफिकेशनला थोडंसं आमच्या कोर टीमला आम्ही ब्रेन स्ट्रॉमिंग करायला लागलं आणि मुख्य म्हणजे एस जी एसओ स्ट्रॅटेजी आहे ती बाय डिफॉल्ट होत होती पण डब्ल्यू टी म्हणजे विकनेस आणि थ्रेट आणि एस टी स्ट्रॅटेजीमध्ये काम करताना जरा लागलं आणि त्याचे फळ आम्हाला दिसायला लागले त्या स्ट्रॅटेजीवर काम केल्यानंतर प्रोसेसमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या बऱ्याचशा इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये इंटरनॅशनल इमेज सांभावी लागते तर डब्ल्यू टीमुळे आम्हाला फायदा झाला त्याच्यात ओके ग्रेट